मी अजित देशमुख, पुणे महापालिकेला कर आकारणी विभागाला मी उपायुक्त म्हणून काम करत आहे. आपल्याकडे पुणे महापालिकेमध्ये आजच्या प्रेस कॉन्फरन्सला आपण सर्व मित्रमंडळी आल्यामुळे मी सर्वांचं स्वागत करतो. आपली पुणे महापालिका मेन उत्पन्न स्रोत आपलं जे आहे ते कर विभाग आहे, आणि याच्यामध्ये निवासी मिळकती असतात, कमर्शियल मिळकती असतात, ओपन प्लॉटच्या मिळकती असतात आणि मिक्स पण मिळकती असतात. आता याच्यामध्ये आपल्या कायद्याप्रमाणे आणि आपल्या जीबीच्या ठरावाप्रमाणे आपण प्रत्येक शहरामध्ये निवासीचे दर वेगळे आहेत, कमर्शियलचे दर वेगळे आहेत, त्याच्यामध्ये आपण ऑफिसेसमध्ये आयटीचे रेट वेगळे आहेत. आणि असं असताना आम्हाला आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा निवासी मिळकतीमध्ये अनाधिकृतपणे हॉटेल चालवले जातात, आणि हॉटेल केल्यानंतर मग त्यामुळे तिथे रस्त्यावर पार्किंग करणे, मोठ्याने साऊंड सिस्टीम बसवणे, आसपासच्या सोसायट्यांना त्याचा त्रास होतो, मुलांची 10वी 12वी असते, सिनियर सिटीजन असतात, आणि अशा वेळेस मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिकेला प्राप्त होत असतात. तर अशा वेळेस त्याची माहिती एक महापालिकेला मिळणं, आमच्या कर विभागाच्या आमच्या इन्स्पेक्टरना मिळणं असेसमेंटसाठी महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर अशाही काही मिळकती आहेत आमच्या अशा निदर्शनास आले की त्या निवासी मिळकती आहेत, अपार्टमेंट आहेत, फ्लॅट्स आहेत, आणि त्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये त्या कन्वर्ट केल्या जातात, किंवा त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर, क्लिनिक कन्वर्ट केलं जातं. आता त्याच्यामध्ये कायद्याची तरतूद आहे की जोपर्यंत तुम्ही त्याच्यात कन्स्ट्रक्शनमध्ये बदल करत नाही, तर फ्लॅटमध्ये तर काही कन्स्ट्रक्शनमध्ये बदल करता येत नाही, तर त्यावेळेस ते त्याचा वापर अनाधिकृत होतो, आणि मग अशा वेळेस महापालिकेचं उत्पन्न बुडवलं जातं की तो निवासी फ्लॅट आहे आणि त्याचा वापर तुम्ही ब्युटी पार्लरसाठी केला आहे, किंवा क्लिनिकसाठी केला आहे, किंवा तुमच्या ऑफिससाठी केला आहे, सी ए ऑफिससाठी केला आहे, ॲडव्होकेट ऑफिस असेल किंवा कन्सल्टन्सी असेल, अशा कोणत्याही ऑफिससाठी कन्वर्जन केल्यानंतर मग त्याप्रमाणे त्याचा ऑफिस टॅक्स किंवा कमर्शियल टॅक्स जो येतो तो भरला जात नाही, आणि मग महापालिकेचं त्या बाबतीत नुकसान होतं. तर अशा वेळेस आम्ही एक योजना चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये एक व्हॉट्सॲप नंबर आम्ही देत आहोत. तो व्हॉट्सॲप नंबर आहे 83085 9999. तर हा व्हॉट्सॲप नंबर आमचा सकाळी 10:30 संध्याकाळी 7 चालू राहील. रात्री जरी त्याच्यावर व्हॉट्सॲप आणि लोकेशन पाठवलं तरी चालेल, दुसऱ्या दिवशी सकाळी ते आम्ही आमच्या त्या संबंधित इन्स्पेक्टरना ते पाठवू. याच्यामध्ये एकच सर्वांना नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे की अशा मिळकती जर आम्हाला व्हॉट्सॲपवरती कळल्या, त्यांचे पत्ते येऊ द्यात, त्यांचे लोकेशन येऊ द्यात, ह्या जर आम्हाला व्हॉट्सॲपवर आल्या तर त्या आमच्या ह्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी आम्ही एक आमचे अधिकारी नेमलेले आहेत, आणि ते आमच्या त्या संबंधित इन्स्पेक्टरला दुसऱ्या दिवशी लगेच तो त्याचं लोकेशन आणि पत्ता आणि काय वापरात बदलले तो कळवला जाईल. त्याच्यानंतर ते स्पॉट इन्स्पेक्शन आमच्या इन्स्पेक्टरकडून होईल, आणि त्याप्रमाणे मग त्या वापराप्रमाणे त्याची आकारणी करण्यात येईल. आता बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांना एखादा फ्लॅटचा वापर कमर्शियल करायचा असतो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी बांधकाम विभागाची चेंज इन यूजची परवानगी घेतली नसते, किंवा हॉटेलमध्ये जरी कन्वर्जन करायचं असेल तर त्याला बांधकाम विभागाची नॉर्म्सप्रमाणे चेंज इन यूजची परवानगी घ्यावी लागते, आणि ती घेतलेली नसते आणि त्याच्यामध्ये साईड मार्जिन्समध्ये मग हॉटेलवाल्यांनी एन्क्रोचमेंट केलेलं असतं, आणि मग कधीकधी साईडचा ओपन स्पेस असतो त्याच्यामध्ये टेबल खुर्ची लावून ते वापरत असतात, आणि कधीकधी पार्किंगसुद्धा जे ओपन प्लॉटचा असेसमेंट केले असते पण ते पार्किंगसाठी यूज केला जातो, तर पार्किंगला वेगळा रेट आहे. तर अशा वेळेस असं आमच्या लोकांच्या निदर्शनास आलं तर मग लोक तिथे जाऊन इन्स्पेक्ट करतील आणि मग त्याप्रमाणे त्याची कर आकारणी होईल. नाही, याच्यामध्ये बरोबर आहे तुमचं. याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळ लोक लेखी तक्रार पण देतात आमच्याकडे, असे लेखी तक्रार करणाऱ्या लोकांचे पण भरपूर मोठी संख्या आहे, पण
सांगतो मी पूर्ण करतो. त्याच्यात दोनच गोष्टी सांगतो. एक तसे होऊ शकतं, एक मला जाणीवपूर्वक तुम्ही कुठला तुमचा त्रास देते फार तुम्हाला आता असे ससे निरास लावतो असं करून पाठवलं. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. आमच्याकडे अशाही तक्रारी अर्ज भरपूर लोकप्रतिनिधींच्याकडे देतात, आमच्याकडे येऊन देतात. तर लोकांना हे तक्रारी म्हणजे स्वतःहून येणारे पण भरपूर लोक आहेत. तर त्यांना स्वतःहून येण्यापेक्षा ना व्हॉट्सअपवर केलं म्हणजे असे 50% तरी 50-60-70% तरी असे लोक भेटतील की ज्यांना स्वतःहून तक्रार करायची आहे. आता काही लोकांचं असं आहे की तुम्ही म्हणताय तसं की त्यांच्या गोपनीयतेचं काय, तर आम्ही काय त्यांचे ज्यांनी कोणी पाठवलं आहे त्यांचं आम्ही कोणाला नाव म्हणजे आम्ही ते फॉरवर्ड करणारच नाही आहे. त्याचा फक्त ॲड्रेस आम्ही फॉरवर्ड करतो. आणि ज्याच्यामध्ये ज्यांना अडचण नाही की बाबा मी लोकेशन पाठवलं, लोकेशन पाठवलं तर मग माझं पण लिंक होईल, त्यांनी फक्त ॲड्रेस पाठवावा. असं काही कंपल्शन नाही आहे की लोकेशन पण पाठवलं पाहिजे. पण ज्यांना अगदी निडरपणे लोकेशन पण पाठवायचं आहे तर लोकेशन पाठवावं, ॲड्रेस पाठवावा, आम्ही ते चेक करून घेऊ. पण आम्ही त्याचा हा संबंध येणार नाही की बाबा तक्रारदार कोण आहे आणि त्याचा कोण आहे हे आम्ही आमच्या इन्स्पेक्टरला पण कळवणार नाही. या व्हॉट्सअप नंबरवरून जे आमचे संबंधित अधिकारी असतील ते फक्त तो ॲड्रेस आणि तो आम्ही त्यांना फॉरवर्ड करू. सद्यस्थितीत हे काम चालतं, ह्याच्यामध्ये आम्ही पण कोणाचा नंबर किंवा काय हे लीक करत नाही. आता कालसुद्धा मला एक रात्री 10-11 वाजता एक 8-10 लोक फोटो झाले या विमाननगर एरियामध्ये की बऱ्याच लोकांनी रो हाऊसचं कन्वर्जन आता ते ऑफिसमध्ये कमर्शियलमध्ये केलं आहे. आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इथंच आहेत, मग ते आज ते पाहायला गेले होते तिथे. तर पाहून मग त्यांनी आता असेसमेंट थर्डपणी केली असेल. आता त्यातले किती प्रॅक्टिकल फॅक्च्युअल होते किती नव्हते ते असेसमेंटमध्ये येईल. पण अशा वेळेस आम्ही त्यांचं कोणाचं तक्रारदाराचं नाव काही सांगू इच्छित नाही, फक्त व्हॉट्सअपवर आलं आणि ते फॉरवर्ड केलं एवढंच. हे कसं आहे हो ह्याच्यामध्ये कसं आहे की सतत हे काम चालू राहतं आपलं. म्हणजे कसं आहे की समजा आज तुमचं हॉटेल आहे, तुम्ही त्याच्यावरती मागच्या वर्षी साईड मार्जिन केलं होतं, या वर्षी केलेलं नाहीये, त्यामुळे चेंज इन यूज हा सतत बदलतच राहत असतो. आणि सर अनेक घरामध्ये महिलांनी छोटे छोटे उद्योग घरामध्ये चालू केले, त्यांना कुठे तुम्ही ह्या सगळ्या 3-4 ह्याच्यामध्ये आपण अंधार आहोत. कारण की ते त्याच्यामध्ये '22-23 रेसिडेन्शियल टू नॉन रेसिडेन्शियल केलेल्या एकूण प्रॉपर्टीज 15,229 होत्या. 15,229 आणि त्याच्यामध्ये 101.66 कोटीची रिकव्हरी होती. 101.66 कोटी याच्यामध्ये परत अनअसेस्ड प्रॉपर्टीज पण आम्ही असेसमेंटमध्ये आणल्या, त्याही 72,000 आहेत. त्याच्या 311 कोटी त्याची डिमांड होती. याच्यामध्ये फक्त चेंज इन यूज बद्दलच म्हणत नाही, 72,000. याच्यामध्ये कसं असतं की बऱ्याचशा वेळेस काही एरियामध्ये सीसी घेतलेलं असतं आणि ऑक्युपन्सी घ्यायच्या अगोदरच लोक तिथं राहायला आलेले असतात आणि त्यांच्या असेसमेंट ऑक्युपन्सी न घेतल्यामुळे त्या आमच्या ह्याच्यामध्ये अशा बऱ्याच मिळकती राहतात की त्यांच्या ऑक्युपन्सी बाकी आहे तरी पण लोक राहिला आले. तर अशा सुद्धा अनअसेस्ड प्रॉपर्टी आहेत. किंवा काही अशा आहेत की फर्निचरचं दुकान टाकलं, चारी बाजूनी पत्रा शेड मारलं आणि सुरू केलं, तर अशा वेळेस सुद्धा त्यांना त्यांच्याकडे एकतर ऑक्युपन्सी पण नसते आणि काहीच नसते, त्यांना 3-पट टॅक्स बसतो. सर हा वादाचा विषय जर असणारच आहे, मला हे म्हणायचं होतं की हे घनकचरा विभागामध्ये एक अपेक्स कमिटी नावाचा प्रकार आहे, तर त्यांनी ऑलरेडी 15 वॉर्डाचे 15 प्रतिनिधी ॲज अ ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवडले, तर तुमच्या डिपार्टमेंटला जर असं केलं तर तुमच्याकडे अधिकृतच ते लोक होतील. म्हणजे हे प्रश्न आता कोरेगाव पार्क सरळ आपल्याला दिसते सगळ्यांना की ह्या प्रॉपर्टीमध्ये कमर्शियल ऍक्टिव्हिटी चालतात, कोरेगाव पार्क मध्ये कारवाई म्हणजे कोरेगाव पार्क मध्ये मागच्या वर्षी खूप चांगला ड्राईव्ह घेतलाय कोरेगाव पार्क कल्याणी नगर आणि त्याच्यामध्ये
मला सगळे डिटेल्स त्याचे मिळतील. सगळ्या साईड मार्जिन आपण 3 पट केलेले आहे. 95 to 99% लोकांना आपण त्याच्यामध्ये आणलेलं आहे. तुम्ही कुठलीही खात्री करू शकता तुम्हाला, कारण मी वैयक्तिक स्वतः इन्स्पेक्शन केलेलं आहे. कल्याणी नगर कोरेगाव पार्क च्या आसपासच्या भागात केलेलं आहे. सर आपण तो एक सर्वे पण केलेला आहे मोकळ्या जागा किंवा तिथे चुकीच्या परमिशन शेड मारून जिथं त्यांनी कमर्शियल वापर केला त्याचा आपण 3 पटाची बिलं पण साईडची तयार केली आहेत, नोटिसा पाठवल्यात. त्या लोकांकडनं आपण पैसे वसूल नाही करत सर. आपण जे असेसमेंट केलं जातं मागच्या वर्षीचं, म्हणजे कोणतीही ज्या वर्षात जे काही आपण तपासणी केली त्याच्यामध्ये आपल्याकडे मोबाईल ॲपमध्येच असेसमेंट केलं जातं जागेवर जाऊन. ते त्याच्यामध्ये मग तो ए फॉर्म तयार होतो. ए फॉर्म तयार झाल्यानंतर मग आमच्या दोन्ही इन्स्पेक्टर SI DI आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर माझी सही झाल्यानंतर मग त्याची प्रिंटआउट काढली जाते आणि त्या वापरकर्त्याला द्यायला लागते. जरी त्याने अनधिकृत केलं असलं तरी लिगली तुमचा एवढा टॅक्स होतो आहे अशी त्यांना आपल्याला इंटिमेशनची नोटीस द्यायला लागते. ते झाल्यानंतर परत 2 आठवड्याचा वेळ देऊन त्याला ऑब्जेक्शनसाठी त्याला वेळ दिला जातो. आणि त्याचं ऑब्जेक्शन जर आलं की नाही मग मी एवढं साईड मार्जिन केलंच नाही किंवा माझं असं नाही माझी असेसमेंट चुकली, तर न्यायिक दृष्टिकोनातून त्याला मग म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. मग त्याचं हिअरिंग माझ्याकडे होतं आणि हिअरिंग झाल्यानंतर मग कधी कधी तो म्हणतो की नाही माझी माफच चुकली, मग आपण रिसर्वे करतो आणि ते झाल्यानंतर मग त्याला अंतिम बिल दिलं जातं. आणि समजा ह्या वर्षी ते बिल दिलं तर पुढच्या वर्षी त्याची थकबाकी 1 ऑगस्टपासून त्याची थकबाकी चालू होते. आता मागच्या वर्षी जे आपण हे सगळे नवीन असेसमेंट केलं जवळजवळ 300-400 कोटीच्या, तर ते मागच्या वर्षी आपल्याला लोक अगोदर पण भरतात, तर ते 150 to 200 कोटी रुपयेपर्यंत लोकांनी भरणा केलेला आहे मागच्या वर्षी. आता राहिलेले जे आहेत ना ते आपले 1 ऑगस्टपासून त्याचे थकबाकीदार होतील. थोडक्यात की जसे तुम्ही कोरेगाव पार्क वगैरे उदाहरण सांगितलं तर ते जे थकबाकीदार होणार आहेत ऑगस्टमध्ये आता येणार आहेत आमचं लक्ष आहे तेव्हा ते सीलला कमर्शियल सीलला ते लिगली आम्ही सर्वच टार्गेट करतोय, फक्त घरगुती नाही करत. निवासीचं काय निवासी कोण असतात? कोविड नंतर आल्यामुळे आम्ही ब्युटी पार्लर चालू केलं, घरामध्ये साड्या विकतात, छोटे कपडे विकतात, काय ते करतात, छोटे छोटे उद्योग सुरू केले. आता ह्यांच्या तक्रारी आल्या शेजारी जर एखाद्याने कोणी शेड टाकलं आणि तिथं गोडाऊन चालू केलं ते सुद्धा तुम्ही कळवायचं. पण ते काय होतं त्याच्याबद्दल फार लोकांना त्रास होतो त्यामुळे लोक कळवत नाही. ते हॉटेल ऑफिसेस निवासीत राहता ना तुम्ही, आता तुमच्या शेजारी मी जर काय ऑफिस चालू केलं अशा तक्रारी येतात लोकांच्या की बाबा मग ऑफिसचं वेळ जास्तपर्यंत चालू आहे. फॅमिली असेल तर मग लोकांच्या तक्रारी नसतात, कसं तरी आपण ऍडजस्ट करतो जरा थोडं जरी काय आवाज आला. प्रशासनाची लोक आमची काम म्हणून आम्ही मागच्या वर्षी आम्ही 15,229 प्रॉपर्टीज केल्या, जनतेचा पण सहभाग मिळाला तर आणखी जास्त होतो. आम्ही माझी केलेत ना 15,229 पण अजून जनतेचा पण सहभाग आला तर आणखी मॅक्झिमम होतो. सर ते अधिकृतपणे करा ना सर, माझं म्हणणं असं आहे. आता मागच्या वर्षी आपला मोठा सर्वे झालेला आहे, यावर्षी पण अजून म्हणजे नक्कीच मोठ्या प्रमाणात आपला मिळेल. आता आकडा पण अनधिकृत गोष्टीचा असं आपण हे म्हणू शकत नाही किती अनधिकृत असेल. आणि याच्यामध्ये काय होतं साहेब की मागच्या वर्षी एखाद्यानी चालू केलं नसेल साईड मार्जिन पण ह्यावर्षी करतो तेच तो पुढच्या वर्षी काढून पण टाकू शकतो साईड मार्जिन. तर अशा विविध पद्धतीने समजा एखाद्या नागरिकाने तक्रार केली आणि एवढी सोपी पद्धत आपण असताना एवढा व्हॉट्सअपवर एवढा आपल्याला मिळणार असतो. आपण ते GIS वगैरे तयार करण्यासाठी उलट संस्थांच्या कोट्यावधी रुपये घालवले असं वाटतं. नाही GIS आपल्याकडे खूप चांगलं झालेलं आहे. GIS जो सर्वे ना आपलं पॉलिगॉन मॅपिंग आणि GIS सर्वे मध्ये जे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपण नेमले तर त्याच्यामुळे आपल्याला कुठली प्रॉपर्टी फार इझिली सापडते. त्याच्यामध्ये बघ ना आता 23 गावं आहेत, 34 गावं आहेत, त्याच्यामध्ये आता आमच्या GIS सर्वेमुळे आमची लोकच आमच्या ॲपमधून लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड शोधून त्या प्रॉपर्टी पण पोहोचतात. सर गृह उद्योगांना हा टॅक्स लागला का?
त्यांनी मग बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला पाहिजे. आणि तो कमर्शियल तिथे हे पहा त्याचं तसं कसं आहे पार्लर असं काही ते घरात सर्व करत नाही सर. ब्युटी पार्लर आहे घरात. तुम्ही आता त्याच्यात बाय परगेशन करावं लागेल ते कुटीर म्हणून जेव्हा करते ना ती बाई बाहेर दुकान घेता येत नाही म्हणून घरी आणून जर एखाद्याला कस्टमर तिथेच बोलवत असते. घर घर आणि घराबरोबर मग तसं आहे ना वकिलांना आणि सीएंना अशा बऱ्याच आहेत की त्यांना कमर्शियल टॅक्स लागत नाही. सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स आहेत की त्यांना आपण ऑफिसचा टॅक्स लावतो. तिथं टोटल व्यवसाय झाला फ्लॅट मध्ये तर मग आम्ही नक्की करणार आम्ही क्रॉस चेकिंग करणार 100% करणार 100% करणार असे करून कारवाई पण करणार. म्हणजे समजा एखाद्या एरियामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं आणि मी तिथे पाठवले आमची टीम आणि ती केली नाही परत परत तुम्ही एक महिन्याने आला तर ते आमच्याकडे ते रेकॉर्ड आमचं नाही का नाही का तो समोरचा म्हणून तुम्ही साइड मार्जिन काढून घेतो आणि तुमचा माणूस गेल्यानंतर परत तू सुरू करा आणि तक्रार करणार नाही हे बघा एकदा आलं समोर दिसलं साइड मार्जिन की त्याला आज जर दिसलं तर त्याला इथून पुढं रडारवर येणार. 6 महिन्याचा टॅक्स भरावाच लागतो मिनिमम. मग तो काही म्हणेल की अरे मी कालच चालू केले सगळे असेच म्हणतात अरे मी कालच चालू केले मिनिमम 6 महिने मी उद्या काढतो उद्या काढा पण मग 6 महिन्याचा मिनिमम टॅक्स. एवढं एकच बोलतो मी जाणार आहे एवढं पब्लिकच्या मागे लागतो आपण केबल कंपन्या वगैरे आपण 1000 कोटी रुपये मिळणार सोडतोय म्हणजे हे वाईट साहेब विषय असंख्य आहेत. आपले एकच आहे की सगळी महापालिका आपली आपण एवढ्या चांगल्या शहरात राहतो त्याच्यामध्ये विविध विकास कामांसाठी निधी लागतो आणि आपल्याला म्हणून 10000 कोटी मिळतंय की त्याच्यातून गरिबांना धक्का तिथे चारच झाले ना मुंडकी तरी काय झालं. मॉल मध्ये सर सगळे ओपन स्पेस मध्ये सगळे बिझनेस चालू आहे तिथं पण आपले कारवाई करतात मॉल आहे ना. मॉल मॉलचं कसं आहे सांगतो तुम्हाला मॉलमध्ये आज जे दुकान असतात त्यांना कमर्शियल असतं बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो पॅसेज आहे पॅसेज त्याच्यासाठी पण त्या पॅसेजला कमर्शियल असेल समजा आपलं ऑफिस आहे समजा तुमचं आणि माझं समोरासमोर ऑफिस आहे आणि त्याला निम्मा आपण पोर्च आहे त्याच्यामध्ये 50% टॅक्स लागतोय. नाही पण सर तिथं पूर्ण कमर्शियल यूज होतो तुम्ही कुठल्या मॉलमध्ये जावा तुम्ही 100% असं जर त्या अभिरुची मॉलला जावा समोर पार्किंग आहे अर्ध्या पार्किंग मध्ये त्यांनी क्रिकेट ग्राउंड केलंय अर्ध्या पार्किंग मध्ये टेनिस ग्राउंड केलंय अर्ध्या पार्किंग मध्ये रेल्वे फिरवतो गोल गोल पैसे घेऊन. आता आता तुम्ही आम्हाला सांगितलं ना हॉस्टेल हॉस्टेल जे असेल ना ते कुठल्या कॅटेगरी मध्ये येतं हॉस्टेल हॉस्टेल ना कमर्शियल कमर्शियल मध्ये येतं मग ते तर सर एमआयटीच्या बाहेर बघा सर तुम्ही म्हणजे परत 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 आता मी मध्ये प्रामाणिकपणे मिळकत कर भारतात निवासी पण त्याच्यात आपण हे करतोय म्हणजे लोकांना अन्याय वाटत नाही का ते प्रामाणिकपणे उलट भरत आहेत ना लोकांना ओपन ऐका ना तुम्हाला कोणत्या हॉटेलचं असेल तुमची शंका आमच्याकडे आम्ही तुम्हाला लगेच करेल. 15,500 मागच्या वर्षी केलेत ना आपण हॉटेल सांगा किती हॉटेलची जवळजवळ आता ते डिटेल्स मी तुम्हाला देईन पण हॉटेल्स मध्ये मागच्या वर्षी जवळजवळ 15 ते 21 कोटी मध्ये हॉटेल्स मध्ये गेले. एक सांगा ना एक सांगा नाही तुम्हाला पाहिजे सगळी लिस्ट देतो ना मी आमच्याकडे आहे ना डेटा आम्ही डेटा आहे फक्त एकच आहे की हॉटेलचा मागच्या वर्षी ड्राईव्ह चांगला झालाय 15 ते 21 कोटी पर्यंत आपण ते 3 टाइम्स नी केलेलं आहे. त्यांची थकबाकी होती ती 1 ऑगस्ट पासून होती. तुम्ही म्हणाल की ते बसवलंय पण ते अजून चालू आहे ते सील नाहीये तर ते आमचं 1 ऑगस्ट पासून तिथे थकबाकी झालं तर सील होणार. एखादी विधवा महिला आहे ती वन रूम किचन मध्ये राहते आणि ती तिथंच हे करते काय आपलं घर बसल्या बसल्या लोनची करून देते ते कोण लावणार. एखादा तुम्हाला व्यक्ती 300 कोटी रुपये टॉवरचे मिळवून देतो काय करत आणि लोकांकडनं आता अपेक्षा नाही नाही 300 कोटी टॉवरचं कोणी त्याला आपण कर लावत नाही असं कुठे त्याला कर लावतोच ना. त्याच्यामध्ये टॉवर्स मध्ये हायकोर्टचे काही जजमेंट्स आहेत लिगली की त्यांचं बाकीचे कारण सांगतो नाही त्यांना टॅक्स लावत नाही असं कुठं काय गरीबांना नाही गरीब मी तुम्हाला सांगितलं आता उदाहरण
ती एखादी महिला आहे, विधवा आहे किंवा त्या महिलेला काहीतरी उपजीविकेचं साधन म्हणून ती घरात राहते आणि घरात राहत असताना घरात त्याच्याबरोबर तक्रार आल्यानंतर म्हणजे तक्रार आता करते कोणी कोणाबद्दल करू शकतो सर. माझा मुद्दा परत पहिला आहे की तुम्ही अधिकृतपणे करत म्हणजे वॉर्डापर्यंत म्हणजे एक एक प्रतिनिधी करा ना लोकांमधनं. अधिकृत तर आमचे इन्स्पेक्टर आहेतच ना. मी ते म्हणत नाही लोकांमधनं म्हणजे जसं मी म्हटलं अपेक्स कमिटी म्हणून एक प्रकार आहे घनकचरा. येस एक्झॅक्टली. आणि ते फार छान काम करताय सर. तर तुम्ही 15 वॉर्डाचे 15 निवडा त्यांनाच लोक कॉन्टॅक्ट करतील. मी विचार करतो त्याच्यावर. हा तर आम्ही मीच त्यामध्ये पुढाकार घेऊ शकतो आम्ही तर. हा मीडियाचा. If you like the video, do like, comment, share and subscribe.